या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये सेलिब्रेशन केलं जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः उपस्थित आहेत. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कारही केला आहे. शहरामध्ये अनेक शिवप्रेमींनी बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आरोग्य शिबिरांचं आयोजनही केलं. बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये 20x15 फुटी रांगोळी साकारण्यात आली. तसेच 99 दिवे प्रज्वलित देखील करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहासप्रेमी मंडळामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरू केलं. 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 12,000 अधिक व्याख्याने दिलीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यासही केला आहे. जाणता राजा महानाट्याचे निर्माते बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन आणि जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केलं. त्यांना 2015 साली महाराष्ट्र भूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षांमध्ये 1250 अधिक प्रयोग झालेत. हे नाटक हिंदी इंग्रजीसह 5 अन्य भाषांमध्ये भाषांतरित केले गेले. जाणता राजामध्ये 150 कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरताना रंगमंच उभारण्यासाठी 10 दिवस आणि उतरवण्यासाठी 5 दिवस लागतात. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर